65,000 लेकरांपैकी 40,000 मुसलमान रोजचे येणाऱ्या 10 वर्षानंतर त्यांचं प्रधानमंत्री होईन, गजवाई हिंद होईन, शरिया लागू होईन, सगळ्या बाया काळ्या बुरख्यात दाबण्यात येईल, 100% वोटिंग करतात. पण आपण 60% वोटिंगला जात नाही. तुमची काही खरं नाही, 10 वर्षानंतर तुम्हाला मुसलमानी ना व्हा लागणार आहे. ते बुरख्यात राहायचं. तुमच्या नवऱ्या 3 तलाक म्हटलं की तुम्हाला कसपट ठेवून सामान फेकून देतील. तुम्ही रेडीच व्हा ना. तुमचा दम नाही आहे का लेकर जाण्याचा? आहे ना. पण मानसिक स्थिती नाही आहे लेकर जाण्याची. हिंदू लोकांची मानसिक स्थिती नाही आहे. म्हणून मी तुम्हाला जना असं काही म्हणणार. एका खोलीत 25 जण राहू शकतात. आपल्या छोट्याशा डिंगऱ्याला अलग खोली पाहिजे. त्याच्यानं आपलं लिव्हिंग स्टँडर्ड, मुसलमानांचं लिव्हिंग स्टँडर्ड, जमीन आसमानचं अंतर. आपण त्याची बरोबरी करूच शकत नाही भाऊ. त्याला 8-8 दिवस आणच नाही धुव्याचं. आपल्याला भरपूर पाणी पाहिजे. आपल्याला टाकीच पाहिजे. तिकडे 4 बादल्या ना दिवसभराचं काम. लिव्हिंग स्टँडर्ड, जमीन आसमानचं अंतर असल्याचा ना त्यांची जन्म्याचा ॲव्हरेज आणि आपल्या जन्म्याचा ॲव्हरेज आपण बरोबरी करू शकत. 140 करोड किती आहे? किती आहे? त्याच्यातले 94 करोड हिंदू आहे. किती? 46 करोड कोण आहे? तुम्हाला विचार करण्यासाठी पॉज घेतला. 46 करोड कोण आहे? अशा भ्रमात राहू शकता तुम्ही. ख्रिश्चन आहेत, पारशी, अशा भ्रमात राहू शकता. तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही समजून घ्या. 65,000 लेकरांपैकी 40,000 मुसलमान रोजचे येणाऱ्या 10 वर्षानंतर त्यांचं प्रधानमंत्री होईन, गजवाई हिंद होईन, शरिया लागू होईन, सगळ्या बाया काळ्या बुरख्यात दाबण्यात येईल. काळ्या बुरख्याने हिंड्याचं बाया हो. पण शमळ्या पट्ट्या आहेतच. मग माझा अब्दुल तसा नाही, माझा रशीद तसा नाही.